परभणीमध्ये वाळू उपशाला विरोध करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचा खून करण्यात आलाय. वाळू माफियांकडनं दगड, लोखंडी रॉड आणि काठ्यांनी मारहाण करून या शेतकऱ्याची हत्या झाली आहे. पालम तालुक्यातील रावराजूर इथली घटना आहे आणि या संदर्भात पोलिसांनी 8 जणांवरती गुन्ह्याची नोंद केली आहे. पंकज क्षीरसागर आपल्याला अधिक माहिती देतील. पंकज, कधीची घटना आहे आणि काय नेमकं घडलं? ज्ञानदा, वाळू माफियांची मुजोरी ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. परभणीच्या गोदावरी असेल, पूर्णा असेल, या नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा केला जातो आणि यामध्ये ही जी घटना घडलेली ही जवळपास 24 मार्चला घटना घडलेली आहे. 24 मार्चला रावराजूर येथील माधव शिंदे जे आहेत, गावकरी आहेत, यांनी रात्रीच्याला जो वाळू उपसा होतो त्याला विरोध केला होता. रात्रीच्याला वाळू उपसा करता येत नाही असा शासन नियम असताना रात्रीच्याला या ठिकाणी वाळू ठेकेदार जे आहेत प्रकाश डोंगरे यांच्याकडून हा वाळू उपसा होत होता. मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत होता, त्यामुळे यांनी विरोध केला होता आणि या विरोधाला हे करता त्यांनी या प्रकाश शिंदे यांना या वाळू ठेक्यावर नेले आणि या ठिकाणी त्यांना काट्या रॉडने मारहाण केली, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आणि याच ठिकाणाहून त्यांना नांदेड येथे खासगी रुग्णालयामध्ये त्यांनी उपचारासाठी दाखल केले. मात्र मारहाण जास्त केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते आणि त्यानंतर 25 मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण जवळपास 8 दिवस झाले या प्रकरणामध्ये कुणी फिर्याद द्यायला कुणी येत नव्हतं पुढे आणि त्याच प्रमाणामध्ये या वाळू माफियांकडून हे प्रकरण दाबण्याचा सुद्धा प्रयत्न केला जात होता. मात्र परभणीचे पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी स्वतः गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये काल दिवसभर या ठिकाणी बसून हे प्रकरण दाखल करून घेतले. 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र अद्याप अटक कोणाला झालेली नाहीये आणि वाळू माफियांची जी मुजोरी आहे ती दिवसेंदिवस लोकांच्या जीवावर उठत असल्याचं या घटनेतून समोर येत आहे. ज्ञानदा, धन्यवाद पंकज या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.